सोलापुरातील भुसार व आडत दुकाने सोमवार पासून बंद। प्रशासनाकडून होत असलेल्या त्रासदायक कारवाईला आणि अरेरावीला कंटाळून सोलापुरातील भुसार व आडत दुकाने सोमवार 24 मे पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत भुसार अडत व्यापारी संघाची ऑनलाईन बैठक काल पार पडली। या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच आहेत। अशा संकट काळात शहरातील भुसार व अडत व्यापारी आपले जीव धोक्यात घालून ग्राहकांना सेवा देत आहेत। कोरोनाच्या नावाखाली प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना विनाकारण वेठीस धरले जात आहे, त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे। त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी सोमवारपासून भुसार व आडत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। तरी व्यापाऱ्यांनी आपल्या मालाच्या लोडिंग व अनलोडिंग व्यवस्था रविवारी दिनांक 23 मे पर्यंत करून घ्यावी, तसेच 23 ते 31 मे पर्यंत दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन भुसार व आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर विभूते, सचिव मोहन कोंकाटी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे यांनी केले आहे। दरम्यान आज सकाळी मार्केट यार्डाच्या गेटजवळ पोलिसांनी व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरल्याने व्यापारी संतापले आहेत। इतकेच नव्हे तर काही व्यापाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। पोलिसांची दादागिरी कधी थांबणार असा सवाल व्यापाऱ्यातून उपस्थित होत आहे।